ही एक गिरी लालपरी आणि एक आली। वाह वाह मस्त टेरेस मोठीच्या मोठ्या होती पसंत लाईट भी आहे टेंशन नाही। वाह कोकणी युट्यूबर मीट मीटच करूया काय बोलतो बापरे केवढी आहे किती आपलं कमीत कमी 15-20 लोक आले टेन्शन। हो तर मित्र झोपाळा तर आहेच मग आपण झोपाळ्यावरती बसायचं राहिलं आता तर बसूया झोपाळ्यावरती जेवलोय वगैरे मस्त पैकी दादाकडे तर मस्त वाटत दादा झोपाळ्यावरती बसून खूप बरं वाटलं ना। नमस्कार मित्र हो मी साई राजकीय स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता मी आहे लांजामध्ये पाठीमध्ये बघताय मुंबई गोवा हायवे आणि सगळी लांजाची बाजारपेठ आहे आणि इकडेच बघताय लांजाचा बस डेपो आहे। आत्ताच मी आलो आपली एसटीनेच आलो मी आपली लालपरी तेनेच आलो तर आत्ता मी जातो आपल्याच एका यूट्यूबरला भेटण्यासाठी तर ते कोण यूट्यूबर तुम्हाला पुढे समजेलच तर आता ते दादा मला न्यायला येते इथे तर ते आले की आपण जाऊ त्यांच्या घरी। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे लांजाची बाजारपेठ आणि त्या इकडे लांजाचा बस स्टँड आणि बघता ही लालपरी इकडे पण लालपरे उभे आहेत। ही एक गिरी लालपरी आणि एक आली। वा आणि मित्र आता या दुकानातून एक बिस्किट पुडा घेतला आहे गुड डेचा दादांकडे न्यायला तर आता दादा ते आले की निघूया। तर मित्रो आता फायनली त्या दादांच्या घरी पोचलोय मी आणि त्या दादा बघते आपल्यासोबत कोण आहे सँडी दादा त्याला कसे आहेत मस्त मस्त खूप भारी वाटलं तू आला असते आपलं प्लॅनिंग छोटी झालेलं आहे आपलं मुंबईला भेटणं होतं गावी भेटणं होतं कधी तू गावी कधी मी मुंबईला असं फायनली आपण आज भेटलो भरपूर दिवसापासून मित्र आम्ही प्लॅन करत होतो भेटायचं तर आज फायनली योग आला आहे तो दादांच्या घरी आलो आपण लांजामध्ये तर दादांचा आपण एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो तो व्हिडिओ वेगळा येईल आणि आता हा डेली ब्लॉग सुद्धा मी बनवतोय तर दादा कसे आहेत बाकी नाही बाकी एक नंबर पहिली गोष्ट म्हणजे तुझे खूप खूप आभार कारण तू मला म्हणजे त्या इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये घेतलंय कोकणी युट्यूबच्या कोकणी युट्यूबचा सिरीज बनवतो ना त्याच्यामध्ये मग सामील केलंय ते खूप बरं आहे असं आपले कोकणी युट्यूबर मी व्हिडिओ करतोच आम्ही त्यांना तर पहिलंच आणि तो सर्व सिक्रेट रिव्हील करणार आहे गाडी का वाढवली बाईक का घेतली जे काय असेल तर पाहायला मिळणार इंटरव्ह्यूचा व्हिडिओ जो पुढचा असेल आता हा डेली ब्लॉग आहे आता दादांच्या घरी आलो चहा पाणी वगैरे सगळं आलेलं आहे तर दादा आता आपल्याला घर दाखवत आहेत आणि प्लस जेवून जायचं पूर्ण बोललो दुपारी म्हणून जेवून जायचं दादानी खास जेवणासाठी बोलवलंय खास मग दुपारी जेवण टेन्शनच नाही नक्की 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 आता आपला दादा घर दाखवत आहेत आणि मित्रो बघताय हे आहे दादांचं घर आपलं पहिलं घर कौलारू होतं लहान होतं असं सेम स्ट्रक्चर असंच आहे पण लहान होतं वगैरे मग आम्ही ऍक्च्युअली माझं पप्पांचं स्वप्न होतं की असं वरती वाढवावं स्लॅब टाकावं गच्ची करे पप्पांचं स्वप्न होतं बरोबर अनफॉर्च्युनेटली ते स्वप्न पूर्ण व्हायच्या अगोदर पप्पा म्हणजे वारले ओके शेवटी आम्ही विचार केला आम्ही ते स्वप्न पूर्ण करू म्हणून आम्ही आता गेल्या वर्षीच पूर्ण कम्प्लीट झालंय ते मंथ ऑफ मे मध्ये आम्ही पूजा केली होती अच्छा आपण आता हे पूर्ण असं गच्ची वगैरे केलेली आहे किंवा स्पेस केलंय गाडी मध्ये आतमध्ये येते ओके गाडी पहिली खाली बाहेर लावा बाहेर लावायचं इथे काय आता छप्पर आपण गाडी आतमध्ये बरोबर एकदम घराच्या बरं वाटत आणि गेट वगैरे पण नवीन केलं येस येस गेट लॅम्प म्हणा तुळशी वृंदावन म्हणा आपलं बरोबर बरोबर पेशी असावं सगळं तर आपण असे गेट्स केलेले आहे बरोबर वरती पापांचा बोर्ड पण आहे तिकडे येस आनंदी स्वप्नपूर्ती पहिलं घराचं नाव होतं आनंदी मातृचं आहे ओके आनंदी म्हणजे आजी म्हणजे वडिलांची आई बरोबर आता चेंज झालं सुभाष आनंदी स्वप्नपूर्ती पापांचं नाव लागलं आणि आजीचं पण नाव लागलं बरोबर 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 हो झाड आम्ही आताच लावली अच्छा हे आपली डिनर पार्टी माझी मुलगी आहे ओके हाय आज खात आले ते बघायला हाय हाय आज आले ते आपल्याला कोकण पाहिजे खूप वर्ष अगोदर आले होते अच्छा गावी येतो सर्व मित्रांचा प्लॅन होता बरोबर सुट्टीमुळे सरळोच झाला बरोबर सुट्टी मिळत नाही आजच मेन प्रॉब्लेम आपला हा प्रॉब्लेम आपल्याकडे झुला वगैरे आपण लावला होता ओके अच्छा झोपाळा पण मित्र बघताय मस्त हो झोपाळा एकदम मस्तच हे आपलं हॉल आहे ओके हे बघते दादांचं घर हॉल घराचा येस येस सर्व डेकोरेशन आयटम आणि इथे बघते दादांची आई आहेत आई नमस्कार सर्व डेकोरेशन आयटम वगैरे ओके खूप आवडते सर्व
अच्छा पार्टी पण आहे, पार्टी पण आहे या साइडला पण आहे. अच्छा वा, इकडे पण आहे, इकडे पण आहे, सर्व आहे सर. मस्तच. ओके नाही मस्त आहे, मस्त ओके. हा मग तरी कम्प्युटर असतो, ऑफिसचे काम कधी असेल तुम्ही करतो. बरोबर, चाललो मी तो आपण गच्ची वरती दादांच्या. चला मस्त आहे, शांतता एकदम. अरे फुल का एकदम झाड वगैरे भरपूर, इकडे बावडी वगैरे पण आहे, विहीर पण आहे का तुमची? विहीर पण आहे, विहीर पण. वा, निसर्ग मस्त आहे, म्हणजे शांत एकदम. मग काय, कोकणातलं घर असंच पाहिजे. वा मस्त टेरेस, मोठीच्या मोठ्या लाईट बी आहे, टेन्शन नाही. वा, कोकणी युट्यूबर मिठ मिठच करूया काय? बोलतो बापरे, केवढी आहे किती आपलं, कमीत कमी 15-20 लोक आले तर टेन्शन नाही. हो, खाणं पिणं सगळं वरती मस्त पिंजपणे, खाली किचन आपल्याकडे बनवायची खरं खूप छान होईल. येस येस, नक्कीच मस्त आहे, नक्की सर्वांनी. अरे मुलांना बघा, साईड दादा सांगतात मीटअप करायचं लवकर या, सर्वांनीच करा, सर्वांनी बेटा डेट काढा. येस, आपण गावी येऊ, टेन्शन नाही. पाहिजे एक दिवस एकदम मी गावी येईन कोकणी युट्यूबर्स मीटअप सँडी दादांच्या घरी, बोलायच पाहिजे. मस्त आहे परिसर खरोखर, पावसाळ्यात एक नंबर असेल दादा इथे, खूप बरं वाटतं, मस्त वाटतं, खतरनाक, खूपच मस्त झालं तुमचं घर. आणि पावसाळ्यात एक नंबर वाटत असेल इथे, पावसाळा खूप बरं वाटतं, पावसाळ्यात याची एवढी इच्छा असते ना. प्रॉब्लेम काय होतं, जरी मी सुट्टी घेऊन वर्क फ्रॉम होम केलं पण आपल्याकडे कसं लाईटी जातात, बरेचसा इश्यू होतो, त्याच्यामुळे थोडस डिफिकल्ट होतं. पण मी 3-4 दिवसासाठी आपला बाईक राईड मारतोच पावसाळा, फॉर शुअर, गॅरंटी. नक्कीच नक्कीच, म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला इथे म्हणजे नेक्स्ट लेवल फिलिंग असेल, म्हणजे नेक्स्ट लेवल. बाहेर पाऊस पडत असेल, खाली वरती पत्र्याची शेड आहे, मस्तपैकी बाहेर पावसाचा आनंद घ्यायचा, आणि आनंद आणि गरम गरम भाजी, संध्याकाळी चहा आणि कांदा भाजी, आणि काय नको लाईफ. खरोखर म्हणजे खरोखर मस्त आहे. आणि संध्याकाळ पावसाळ्यात संध्याकाळचे एक नंबर असेल इथे, खरोखर मस्त नंबर. ऊन लागतं मजबूत, पण थंडीमध्ये एवढी थंडी पण लागते, पण इथे असं ऊन असं जाणवत नाही, कारण का आजूबाजूला झाडं खूप आहेत, झाडं खूप जाणवत नाही. बरोबर, फक्त बाहेर फिरताना चांगला ऊन जाणवतो दुपारचं वगैरे. येस येस, पण ठीक आहे, फिरायचं म्हटलं तर एवढं करायला लागतं. बरोबर, पण खूप मस्त, थँक्यू. आता बघताय दादांकडे, आता जेवायला बसलोय दादा, थँक्यू. आणि जेवायला बघताय मित्र, खूप काही काय आहे. आणि दादांचा आहे उपवास आहे का तुमचा? गुरुवारचा उपवास असतो माझा. बरोबर बरोबर, आता कसं माझ्याच महिना पण आहे ना, नक्कीच माझ्या बायकोचा मित्रांचा उपवास असतो. बरोबर बरोबर, स्पेशल तुझ्यासाठी बनाडी भजी, कोबीची भाजी, खिचडी ऑफकोर्स, येस, चपाती आणि मसूर डाळ. येस, या मंडळी जेवायला या, येस येस. ओके, तर मित्रो दादांना मी आणलेलं खाऊ दिलाच नव्हता. दादा माझ्याकडून बिस्किट. थँक्यू सो मच. मुलीपेक्षा मला जास्त बिस्किट आवडतं, मला खूप आवडतं बड्डेचं बिस्किट. ओके, तर मित्रो झोपाळा तर आहेच, मगाशी आपण झोपाळ्यावरती बसायचं राहिलं, आता तर बसूया झोपाळ्यावरती, जेवलं वगैरे मस्तपैकी दादाकडे, तर मस्त वाटतं दादा झोपाळ्यावरती बसून, खूप बरं वाटलं ना. दादानी फोन पकडला आपला, खूप छान वाटलं ना. झोपाळा असलं की आपल्या घराच्या बाहेर एक नंबर वाटतं, म्हणजे हवेशीर होतं. आणि जर पावसाळा असेल ना तर अजून बरं वाटतं, नुसतं बाहेर बघून बाहेर बघत असं वाटतं. आणि तुमचं वातावरण आजूबाजूचं म्हणजे सर, वातावरण एकच नंबर आहे, काय तर प्रॉब्लेम नाही, खूप बरं वाटतं असं काय असेल तर. येस येस, चला थँक्यू. जेवलो वगैरे आत्ताच, आणि आता म्हटलं त्याला झोपाळ्यावरती बसूया, एक नंबर. थँक्यू आल्याबद्दल, बरं वाटलं खूप. बस काय, तर मी तुम्हाला जेवण वगैरे झालंय, थोडा वेळ बसलो दादांशी गप्पा वगैरे झाल्या, तर दादा खूप छान वाटलं. आणि आता निघतोय, खूप छान वाटलं भेटून. मला पण खूप छान वाटलं भेटून. आणि मी स्वतःला दुसऱ्या चॅनल बघतो ना, तर मला खूप भारी वाटतं. मी लोकांना शूट करतो, पण आज मी स्वतःला दुसऱ्या चॅनल बघतो ना, तर मला खूप बरं वाटतं. मी कसा बोलतो मी, मला माहित पडतं कशी माझी दाढी दिसते, कशी मी मूत. एक नंबर, इकडे वहिनी पण आहेत, वहिनी छान वाटलं, जेवण मस्त होतं. नक्की 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 नक्कीच, तर छान वाटलं. आणि मी तो दादांच्या मी एक युट्यूब जर्नीचा पण व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर येईलच, नक्कीच पाहतो. तर आता निघतोय दादांकडून, दादा पुन्हा एकदा खूप छान वाटलं भेटून, बरं वाटलं. आता दादा आपल्याला सोडवलं त्यात बस स्टँड पर्यंत, लांचा डेपो पर्यंत, तर चला आरामात पुढचा प्रवास तू सुसरू ठेव. येस, दिवस तुला पण थँक्यू. चला छान आणि हॅपी न्यू इयर, कारण हा तुम्ही व्हिडिओ न्यू. येस नक्कीच. आणि दादा आपल्या घरी तुम्ही एकदा नक्कीच या. हो हो, नक्की नक्कीच नक्कीच. मित्र आलोच आम्ही लांजा डेपो मध्ये परत. दादा छान वाटलं,
खूप छान वाटलं भेटून, पुन्हा नक्की भेटणार नक्कीच नक्कीच होणार येस, घरी नक्कीच या, नीट जा आरामात जा येस नक्की, मी पोहोचल्यावरती फोन करतो, फोन करतो पोहोचल्यावर, ओके उद्या आलो मी येतो नक्की 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 डेफिनेटली, चलो बाय बाय। तर मित्रो आता रत्नागिरीमध्ये पोहोचलोय फायनली, मधला काय प्रवास वगैरे दाखवला तुम्हाला, आणि आता पोहोचलोय मारुती मंदिरच्या इथे, आता उतरलो आमच्या स्टॉपला, आणि आपल्याला भेटलेला बघा इथे कोण, रोमन बोरकर घेऊन जातो आता रिक्षाने मस्त पैकी, साईराज पाचशे रुपये भाडा देणार आहे, फुकट नेशील काय करायची, पाचशे रुपये भाडा देणार आहे साईराज मस्त पैकी, एक रुपये देईन, एक रुपया पाच रुपये, पाच रुपये देऊ, हा पाच रुपये भाडा झाले, हा फक्त 200 ऍड कर त्याच्यात, पाच रुपये देईन, पाच रुपये चला 200 ऍड कर पुढे, 500 होतील, मी बसने जातो, जाऊया तर रोमन भेटला आपल्याला, बघताय बरेच दिवसाने, काय म्हणतो बाबा, भाव भाव बाकी काय म्हणजे ते एकदम म्हणजे सिरीज अशीच चालू ठेव पूर्णपणे, येस आपला व्हिडिओ पोहोचला 2000 वर, रोमन बरोबरचा मित्र व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झाला, खूप चांगला झाला, तुम्ही प्रतिसाद दिला, काय भाऊ भाव कसं वाटतं, एकदम भारी वाटतंय, तुझ्या चॅनलवर तू पब्लिश करून 2000 व्यूज झाले म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, खूप छान वाटलं, मग आता काय म्हणजे धंदा व्यवस्थित चालू, रिक्षा झाला चाललाय व्यवस्थित, आणखी एक शॉर्ट फिल्म पण येते आहे लस, काय नाव, लत, लत त्याच्या शूटिंगमध्ये जरा बिझी आहे त्यामुळे जरा व्हिडिओ येत नाही, माझा रोल आहे का जरा, आता आता नाही आता संपला लागला, पुढच्या वेळी जे असतील ना त्याला नक्की, माझा रोल तुला असिस्टंट म्हणून ठेवतोस काय, माझं असिस्टंट म्हणजे पाच असिस्टंट ऑलरेडी आहेत ना, त्यामुळे जरा कमतरता होते ना, काय मोठो असिस्टंट ठेवणार, पगार मित्र होते, तर रोमन भेटला बरेच दिवसाने, आता माझी बस येईल थोड्या वेळात मग मी जाईन घरी, तर आता हा सँडी दादांकडे गेलो मी, तर हा टेडी ब्लॉग होता आणि सँडी दादांचा एक इंटरव्ह्यू सुद्धा घेतला मी, तो पुढचा व्हिडिओ आहे, तो वेगळा एक व्हिडिओ येईल, तर मित्रो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला, अरे गाडी फायनली बस भेटली, बस आली आता उभा आहे मी घरी गेलो, सेंड करूया, मगाशी रोमन बरोबर बोलत होतो ना तेव्हाच बस आली, पटपट धावत धावत जाऊन बस पकडली, आणि बसमध्ये बसायला जागा नव्हती, उभाच होतो, ते म्हटलं घरी जाऊनच एंड करूया, तर आता आलोय घरी, आणि मित्रो हा आजचा डेली व्लॉग होता, आपण सँडी दादांकडे गेलो होतो आणि सँडी दादांचा मी एक इंटरव्ह्यू सुद्धा घेतला आहे, तर तो तुम्हाला व्हिडिओ पुढे ह्याच्यानंतर बघायला मिळेलच, तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल, तर भेटूया पुढच्या आशेने सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।